आज आपण हे असं छानसं फुलणारं कागदी कमळ बनवणार आहोत प्रकाश आणि सावलीच्या या खेळामधून किती सुंदर पॅटर्न तयार होतो बघितलं यासाठी तीस बाय दहा सेंटीमीटरच्या बारा कागदी पट्ट्या आपल्याला हव्या आहेत दोन वेगवेगळे रंग घेतले तर खूपच छान इथे आपण जांभळा आणि पोपटी रंगाच्या सहा सहा पट्ट्या घेऊन त्या सगळ्या पट्ट्या मध्यभागी दुमडल्या सुरुवातीला एक जांभळी पट्टी आडवी ठेऊन मध्यभागी डिंक लावला आणि त्याच्याच उजवीकडे आणि डावीकडे देखील डिंकाचा एक एक थेंब लावला जेणेकरून आपण पहिल्या पट्टीला काटकोणामध्ये दुसऱ्या तीन पट्ट्या एकमेकांना समांतर करून चिकटवू शकू आता या तयार झालेल्या रचनेच्या मागील बाजूस आधीप्रमाणेच थोडासा डिंक लावू आणि पुन्हा तीन पट्ट्या चिकटवून देऊ म्हणजे आपल्याला अधिक आकाराची ही अशी रचना मिळेल जांभळ्या रंगाच्या या सहा पट्ट्या आपण अशा पद्धतीने एकमेकांना जोडल्या आता मध्ये जो चौरस दिसतोय ना त्याच्या मध्यभागी आणि चारी टोकांना डिंक लावून घ्या आणि कर्णाच्या दिशेमध्ये ही पोपटी पट्टी चिकटवा आता आणखीन एक पोपटी पट्टी गुणाकाराच्या चिन्हाप्रमाणे चिकटवा आता पुन्हा डिंक लावा आणि मध्यबिंदूच्या डावीकडे आणि उजवीकडे साधारणत समान अंतरावरती आणखीन दोन पोपटी पट्ट्या चिकटवून घ्या आता हीच कृती दुसऱ्या पट्टीसाठी देखील पुन्हा करा आता पोपटी रंगाच्या सहा पट्ट्या देखील आपण इथे अशा पद्धतीने लावून घेतल्या सगळ्या पट्ट्या चिकटवून झाल्यावर तुम्ही बघू शकता की जांभळा आणि पोपटी रंगाचा हा पॅटर्न एकसारखाच आहे फरक इतकाच की पोपटी पॅटर्न हा पंचेचाळीस अंशाने थोडासा कललेला आहे आता ही संपूर्ण रचना उलटी करा आणि प्रत्येक जांभळ्या ग्रुपमधल्या उजव्या पट्टीच्या डोकाला डिंक लावून घ्या नंतर अशा पद्धतीने दोन पट्ट्यांना एकत्र जोडून पाकळीसारखा आकार बनवा अशा एकूण चार जांभळ्या रंगाच्या पाकळ्या आपल्याला मिळतील आता या प्रत्येक पाकळीच्या मध्ये जी पोपटी पट्टी दिसतीये ना ती वर उचलून घ्या आणि नंतर जांभळ्या रंगाच्या या प्रत्येक पाकळीच्या डोकाला डिंक लावा आणि या पोपटी पट्ट्या त्याच्यावर चिकटवा आता हीच सगळी क्रिया पोपटी रंगाच्या बाबतीत ही रिपीट करा प्रत्येक ग्रुपमधल्या उजव्या पट्टीच्या टोकावर डिंक लावा आणि चार पोपटी रंगाच्या पाकळ्या तयार करा त्याच्यानंतर मधली जांभळी पट्टी वर काढा आणि पाकळीच्या टोकाला मध्यभागी चिकटवून टाका अशा प्रकारे या सगळ्या कागदी पट्ट्या एकमेकांमध्ये गुंफून एक प्रमाणबद्ध रचना तयार झालेली तुम्ही बघू शकता हे झालं आपलं सुंदर छानसं फुललेलं कमळ मागून हे असं दिसेल आता याला सजवण्यासाठी तुम्ही रंगीत मण्यांचाही वापर करू शकता या कमळाच्या मध्यभागी छोटासा दिवा ठेवल्यावर रात्री हे आणखीनच आकर्षक दिसेल तुम्ही बघू शकता की प्रकाश आणि सावलीमुळे सुद्धा हा पॅटर्न अधिकच खुललेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी, कमी कागदाचा वापर करून तुम्ही हे कमळ बनवू शकता आणि त्याचा आनंद लुटू शकता